गोंदिया विधानसभेवर राष्ट्रवादी लढणार का असे विचारले असता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विधानसभा जागा वाटपावर अद्याप तिन्ही पक्षांमध्ये कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही. एक दोन दिवसांमध्ये बैठका होणार असून महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. तसेच आमची सरकार पुन्हा आली तर आम्ही नागरिकांना आणखी चांगली योजना देऊ, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. असं आहे की अजून आमची अधिकृत चर्चा म्हणजे चर्चा चालू आहे. तिन्ही पक्षांतर्गत आम्ही एकमेकांशी बोलत आहोत, पण आता अधिकृत चर्चा आता आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यानंतर आमची एक दोन दिवसामध्ये बैठका सुरू होणार आहे. आणि मला कुठेही वाटत नाही की तिन्ही पक्षामध्ये कुठेही मतभेद होणार आहे. व्यवस्थित लढायचं आहे. महायुती म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला हे भरोसा द्यायचा आहे की आम्ही जे केलेला कामं आणि यापुढेही अशी चांगली लोक अभिमुख जे योजनाही आहे त्यांना चालू ठेवण्यासाठी आणि वाढवून घेण्यासाठी. मुख्यमंत्री परवाही बोलले की आम्हाला सत्ता मिळाली तर आम्ही आणखीन जे योजना दिली त्यामध्ये भर देऊ, आणखीन चांगलं काय करू. हे सगळं करण्यासाठी लोकांचा आम्हाला साथ पाहिजे, हे विनंती करण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत जाणार. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.